पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे. याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटचीही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क. पत्ता: चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर. 9633 37257, 70 57 81 58 33, 94293 93953 आणि 98 50 666 132. पंढरपुरातील ख्यातीप्राप्त छत्रपती शंभूराजे कुस्ती आखाड्याचे वस्ताद माऊली आबा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक अमोल बापू शिंदे, धनश्री परिवाराचे मार्गदर्शक शिवाजीराव काळुंगे सर, युवा नेते प्रणव परिचारक, समता परिषदेचे जयंत भंडारे सर, उमेश पाटील, काका पाटील, दादा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व कुस्ती शौकीन उपस्थित होते. छत्रपती शंभूराजे कुस्ती संकुलाचे वस्ताद माऊली आबा काळे हे कुस्ती संवर्धनासाठी करीत असलेल्या कार्याचे यावेळी उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले, तर अनेक नामवंत पारितोषिक प्राप्त मल्ल घडवण्यासाठी माऊली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शंभूराजे कुस्ती संकुलाची सुरू असलेली वाटचाल निश्चितच प्रशंसनीय असल्याची भूमिका यावेळी उपस्थित यांनी मांडली. यावेळी विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवलेल्या राजन सावंत, जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार विजेता संदीप कोरे, जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त रामेश्वर शिंदे, तसेच हिंदकेसरी चाचणी 70 किलो गटात निवड झालेला शुभम औसेकर यांचाही सत्कार करण्यात आला. दोन दिवस मंडळात मीच मोठा एक कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामुळे येणं होईल का नाही अडचण होती. डॉक्टर आरामच साळुंके त्यांच्या विचाराचे लोक, महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक लोक, 400-500 लोक, त्याच्यामुळं आत्ता त्यांच्यामुळे जीवनगौरव पुरस्कार देऊन 5-5.5 लाख कार्यक्रम संपला मग येतो. आता ॲडजस्ट होत आहे काय तेव्हा सर्वप्रथम इथं उपस्थित असलेले हॉस्पिटल सर्व मान्यवर भंडारे सर, प्रणव परिचारक, सोलापूरहून आलेले आमचे तरुण मित्र अमोल बापू शिंदे, देगावचे पाटील आणि मान्य उपस्थित मान्यवर आणि माऊलीवर प्रेम करणारे इथे उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळी, आत्ता त्या दोघांनी शुभेच्छा देत असताना माऊलीच्या कार्याचं कौतुक केलं. लहानपणापासून पैलवानकीची आवड असणारा हा माऊली अलीकडं हळूहळू पंढरपुरात जरा धनश्री परिवार असेल किंवा याचं जे काम सुरू झालं तेव्हापासून माऊली आमच्या सातत्यानं संपर्कात असतो. तिथे एक असं एक मित्रमंडळ तयार झालेलं आहे तेव्हा, आणि बऱ्यापैकी त्यांच्या दरवर्षीच्या कुस्तीच्या फळालाही मी उपस्थित राहतो. तेव्हा आता अमोल बापूंनी सांगितलं, प्रणवने सांगितलं आणि खरोखर तुला इथं काही सांगायचं असेल तर आम्ही निश्चितपणे मदत करू. आजवरी मदत करत आलेलो आहोत, परंतु पैलवान घरेलू खूप अवघड आहे आम्ही तो म्हणतात, कारण मी परवाच त्या विमा कारखान्यावरच्या त्या मैदानाला प्रमुख पाहुणा म्हणून तिथे उपस्थित होतो. आणि खरं जेवढं पैलवान पंचायत त्याने आयोजित केलं होतं आचारसाहेबांची फिरून खूप मोठं, आणि तिथं शेवटच्या 2-3 कुस्ती त्या महाराष्ट्राच्या मोठा पैलवान सिकंदर शेख, त्या शेवटच्या फार मोठ्या कुस्त्या झाल्या, खूप मोठं मैदान होतं. आणि मग लक्षात येते की अशा वेळेला त्यांना
आदरणीय माऊली आबा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले धनश्री ग्रुपचे संस्थापक आदरणीय काळुंबे सर, आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेबाजी शिवसेना चे जिल्हा प्रमुख आदरणीय अमोल बापू शिंदे, समता परिषदे भंडारे सर, आमचे नेते प्रणव मालक पाटील देगावचे, तसेच भैयासाहेब साल विठ्ठल, शंकर सुरवसे, उपस्थित सर्व छत्रपती शंभूराजे कुस्ती संकुल शेगाव तुम्हाला त्याचं आज मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तसेच बापसाहेब थोड्याच कालावधीमध्ये, 6 महिन्याच्या कालावधीतील शालेय स्पर्धेमध्ये 5-6-7 मुलांचा ह्यावर्षी 6-7 महिन्याच्या कालावधीत विभागाला जिल्ह्याला पहिला नंबर आला. त्यांचा सत्कार आदरणीय अमोल बापू शिंदे व स्टेजवरील सर्व मान्यवर यांनी करावा. सर पहलवान राजन सावंत, तुम्हाला सर्वांचे मित्र पहलवान माऊलीआबा काळे यांच्या वाढदिवसाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक काळुंबे सर यांनी आपल्या सर्वांना आत्ता मार्गदर्शन केलं. ते आमचे मित्र परिचारकजी भंडारे सर, पाटील साहेब, साल विठ्ठलजी, शंकरभाऊ, दादा भोसनरजी असतील, रमेश भोसलेजी असतील आणि माऊलींवर प्रेम करणारे सर्वच युवक मित्रांनो, आज माऊलींचा वाढदिवस आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे मला युवक मित्र दिसत आहेत, खरंच मनाला खूप आनंद होत आहे. माऊलीची माझी काय आजची ओळख नाही सर, माऊली आणि मी स्वतः कंडरे तालमीमध्ये इसबाव इथं तालीम आहे तिथं होतो आणि मला आठवत आहे इथून 22 वर्षाखाली म्हणजे 2099 साली माऊलीला मी एवढावडा बघितला आहे आणि अतिशय चांगली कुस्ती करणारा पहलवान राजू काळे असेल, त्याचा भाऊ, त्यांची पूर्ण परिवार मला त्याची पण आठवण येते आणि तेव्हा तालमी देणारा आणि रोज तालमीमध्ये येऊन सगळ्या पोरांमध्ये जिथं बसेल त्या पिटीवर जाऊन खायणार पिणार आणि चांगली कुस्ती खेळणारा पहलवान म्हणून मी माऊलीला आम्ही जवळून बघितलेला आहे. अतिशय कमी वयामध्ये स्वतः वस्ताद होणं, तालीम तयार करणं ही सोपी गोष्ट नाही. सगळ्या क्षेत्रात एखाद्या दिवसात माणूस मोठा होऊ शकत आहे पण पहलवान कधीच एका रात्रीतनं पहलवान मोठा होऊ शकत नाही. पहलवानाला कष्ट केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. तू बैठका काढ मला ताकद येईल असं कधीच होत नाही. स्वतःच्या बैठका स्वतःच काढाव्या लागतात, त्याशिवाय पहलवान घडत नाही. आणि माऊलींचा संघर्ष, माऊलींचं जे आत्ता जे काम आहे ते सगळं मी जवळून बघितलेलं आहे. जरी पंढरपूर सोलापूर थोडंसं अंतर असलं तरी आमच्या मैत्रीत कधी अंतर पडलं नाही आणि अतिशय पहलवानकीवर प्रेम करणारा पोरं तयार व्हावेत ह्यासाठी आत्ता तुम्ही परिचारकी सांगितलं तिथं असे लोकांचे मोठे मोठे बंगले बघितल्यानंतर बंगला न बांधता दुसऱ्यांच्या लेकरांसाठी तालीम बांधणं आणि लोक तयार करणं ह्याच्यासाठी मनाचा मोठेपणाच लागतो. ह्याच्याशिवाय दुसरं कुणी पंढरपूर तुम्हाला माहीत आहे एखादी एवढी 10 बाय 10ची खोली बांधली तर वारीच्या पिरियडमध्ये वर्षाचे पैसे निघून जातील. असं असताना सुद्धा आपण ज्या लाल मातीचं इमान राखण्यासाठी नवीन पिढी तयार होण्यासाठी माऊली तुम्ही दरवर्षी कुस्त्याचं मैदान भरवतात, तालमीमध्ये रोज स्वतः येऊन लक्ष देतात. येणाऱ्या काळामध्ये काळुंबे सर असतील, आम्ही असो, परिचारक जे असतील, इथं मंचकावर जे काय मान्यवर असतील, अन्य अजून काही लोक असतील, या सर्वांच्या माध्यमातून नक्की एक चांगली तालीम तरी तर आता उभं राहिलेली आहेच पण चांगले येणारे महाराष्ट्रातले पहलवान या इथं तयार होतील आणि त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल आम्ही नुसतं आश्वासन न देणारी माणसं आहे. फुल नाही फुलाची पाकळी जे काही जबाबदारी तुम्ही सांगाल ते अतिशय घरातली समजून आम्ही तुमच्यासोबत करू आणि माऊली आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडनं मला सुद्धा अपेक्षा आहे अतिशय चांगलं संघटन उभं केलेलं आहे पण त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय, स्वतःच्या संसाराकडे किंवा आपल्या परिवाराकडे, मित्रपरिवाराकडे लक्ष जातीने देऊन हे वाढवलं पाहिजे. तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता काळुंबे सरांसारखा एक व्यक्तिमत्व आहे, आम्ही आहोत, आम्ही सगळ्यांनी तुम्ही स्वतःच्या पायावर तर उभा राहिलेला आहात पण अतिशय तुमच्याकडनं आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत की चांगलं संघटन केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लोकांना मदत होईल आणि तुम्ही सुद्धा एका चांगल्या उंचीवर येणाऱ्या काळात काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सोलापूरसारख्या शहरामध्ये कधीही कुठली अडचण लागू द्या, तुमचा छोटा भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सर्व पहलवानांबरोबर तुमच्यासोबत आहे एवढंच तुम्हाला सांगतो.
सोलापुरात दोन कार्यक्रम, आत्ता शिवजयंतीसाठी एक मीटिंग चालू आहे आणि एक मोठा कार्यक्रम आहे, तिथं माझं पत्रिकेत नाव असताना सुद्धा मी माऊलीच्या प्रेमाखातीर ते दोन्ही कार्यक्रम ड्रॉप करून आता इथून पुढे मी जाऊन करणार, पण त्या प्रेमासाठी मी इथं आलो. आणि मला माहीत आहे पंढरपूरची माणसं मैत्रीच्या दुनियेत राजे आहेत, ज्याला एखाद्याला मी प्रेम दिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पंढरपूर प्रेम देतात. मला पंढरपूरचा सगळा इतिहास लांब गेल्या 22 वर्षापर्यंत मी जवळून बघितलेला आहे. इथले सगळे राजकीय असतील, सामाजिक काम करणारे बरेचसे चेहरे मी बरेच ओळखतो, त्यामुळं पंढरपुरामध्ये इथपर्यंत येणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाही. कारण पंढरपूर काय असं सगळ्या जाती धर्माचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं शहर असल्यामुळं माऊली तुम्ही केलेलं काम सुद्धा खूप मोठं आहे. तुम्ही कधीच समजू नका की माझी पत्र्याची तालीम आहे कुणाची आहे, तुम्ही जे विचार तुमच्या मनात आहे तो खूप लाख मोलाचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुमच्या माध्यमातून एक चांगली पिढी ह्या गावामध्ये आपल्या दिसेल. तुम्ही जे मित्रपरिवार गोळा केला आहे त्या मित्रपरिवाराला सुद्धा तुमच्या माध्यमातून चांगली मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराजे. कुस्ती संकुल या ठिकाणी आयोजित त्यांच्या वाढदिवसाप्रत्यर्थ सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे बाळासाहेबांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, आमचे सहकारी मित्र अमोल बापू उपस्थित असलेले, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काळुंबे सर, आदरणीय जयंत भंडारे सर, जळगावचे आपले सहकारी पाटील साहेब, साल विठ्ठल, शंकरराव सुरवसे, उपस्थित सर्वच माऊलीबाबावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रथमतः माऊलीबाबाला शुभेच्छा देतो. गेली 3-4 वर्षापासून आम्ही आबाद वाढदिवस साजरा करतोय, कुठे स्टेशन रोडला मागशी वेळेस होता, पुस्तक कुस्ती क्षेत्रासाठी नाही तर प्रत्येक तरुण सहकार्यासाठी आज माऊलीबाबांनी स्वतःचा वेळ दिला आहे. त्या माध्यमातून चांगली पिढी उद्याची तंदुरुस्त राहावी यासाठी त्यांनी, खरं म्हणजे तालमीविषयी बोलायला तेवढं कमी, स्वतःच्या पैशातनं जागा घेऊन आज या ठिकाणी 3 रस्त्यावर मला वाटते जागेचा रेट पण मलाही माहीत आहे किती, मग अशा ठिकाणी त्यांनी जागा घेऊन आपल्या स्वतःची तालीम या ठिकाणी निर्माण केली. यामागचा उद्देश त्यांचा एवढाच आहे की नवीन पिढी ग्रामीण भागातल्या मुलांना कुस्ती क्षेत्राकडे येत असताना जागेची उपलब्धता असेल, चांगल्या पद्धतीचा प्रशिक्षण असेल, ते या माध्यमातून देण्यासाठी त्यांचा अहोरात्र या कुस्ती क्षेत्रासाठी प्रयत्न चालू आहेत. मी आपल्या सगळ्याच्या वतीनं त्यांचे जे कुस्ती क्षेत्रासाठी प्रयत्न चालू आहेत त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या कुस्ती संकुलासाठी मनपूर्वक परिचारक कुटुंबियाच्या वतीनं शुभेच्छा तर आमच्या आहेच, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळे मिळून माऊलीबाबाने जे प्रयत्न करून ही तालीम उभा करण्याचा संकल्प केला आहे ते अजून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर कशी होईल त्यासाठी आम्ही सगळे मित्रपरिवार माऊलीबाबाला येणाऱ्या कालावधीमध्ये सहकार्य करू अशा प्रकारची या ठिकाणी ही गोष्ट. पुन्हा एकदा माऊलीबाबाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य येणाऱ्या कालावधीमध्ये घडावं एवढीच पांडुरंग रुक्मिणीचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आम्हाला परिचार कुटुंबियाच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.